उद्या प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्याच पद्धतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी जे आहे ते राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी तयारी पूर्ण करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येतं. राज्यपाल रमेश भईस यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात येईल. तर मुख्यमंत्री आणि विविध नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला उद्या पाहायला मिळतील. दरवर्षी जे आहे ते प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते राज्य सरकारकडून करण्यात येतं. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येतं. त्याची तयारी जी आहे ती तयारी पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने परेड कार्यक्रम जो आहे तो देखील या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती पार पडणार आहे आणि त्याची तयारी देखील कालपर्यंत अनेक पोलीस कर्मचारी असतील, अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, त्याचसोबतच इतर कर्मचारी जे असतील ते परेड करताना आपल्याला पाहायला मिळतो. ते त्यानंतर जे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये जे चित्ररथ असणार आहेत ते चित्ररथ देखील असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो की दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये देखील चित्ररथ असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये चित्ररथांचे एक भव्य यात्रा जी आहे ती या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. सकाळी 9 वाजता जो आहे तो या ठिकाणी कार्यक्रम पार पडत असतो. राज्यपाल रमेश भईस यांच्या हस्ते ध्वजारोहण जे आहे ते ध्वजारोहण होणार आहे आणि मानवंदना देत असताना पोलीस कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, त्याचसोबतच राज्य सरकारचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी परेड करणार आहेत. कॅमेरामन गणेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.